निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचा कृतीशील विचार घेऊन श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष तथा नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख तसेच मुंबई येथील दानशूर नितीन तडवी यांच्या विशेष पुढाकारातून जिल्ह्यातील 6,200 गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य निःशुल्क वितरणाचा संत गाडगे बाबा मोफत शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमात आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थी तसेच चांदूर बाजार अमरावती दर्यापूर तेल्हारा मूर्तिजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना दानवीर नितीन दळवी समवेत मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यामध्ये नोटबुक रजिस्टर आलेख वही चित्रकला वही पेन पेन्सिल रबर शॉर्पनर स्केच पेन शाळेतील मुलांकरिता सुंदर चॉकलेट बिस्किट यासह प्रत्येक शाळेला एक सुंदर घड्याळ भेट देण्यात आली. दरम्यान शाळेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुंदर शर्ट पीस टॉवेल मिठाई महिलांना साडी चोडी भेट स्वरूपात देत ज्ञानदानाचा अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रामुख्याने स्वतः निरक्षर असून जनमानसाला कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून देणार कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारांना जोपासत खऱ्या अर्थाने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने संत गाडगेबाबा मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे संचालक बापूसाहेब देशमुख बोलत होते. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात मुलांची भरघोस प्रगती व्हावी यासोबतच तळागाळातील गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षात 100 शाळांची निवड करून प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य मोफत वितरण केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील दानशूर नितीन दळवी यांनी केले. या अभिनव अशा उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वे सर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात संचालक सागर देशमुख संचालक गजानन देशमुख आदींसह श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी येथील सेवक मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. प्रामुख्याने या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे तसेच अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी विशेष कौतुक केले आहे. गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर.